मित्रांनो नमस्कार, अनमोल जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, मकर संक्रांत पूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो हा सण. मकर संक्रांत यावर्षी 15 जानेवारी 2020 साजरा होणार आहे. काही ठिकाणी या सणाला खिचडी असंही संबोधतात. निसर्गाचा सण, हिरवाईचा उत्सव म्हणून या सणाला आगळं वेगळं महत्त्व सुद्धा आहे. पवित्र सण आहे, दानाला फार महत्त्व आहे, पण याचबरोबर शास्त्रानुसार काही गोष्टी वर्ज्यही केल्या पाहिजेत. शास्त्र सांगतं की काही गोष्टी आपण या सणाच्या निमित्ताने केल्याच पाहिजे, पण काही गोष्टी मात्र अशुभ आहेत, त्या टाळणे हेच आपलं हितकारक आहे. आणि म्हणून अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मकर संक्रांत दिवशी आपण टाळल्या पाहिजेत, करू नयेत, या गोष्टी मी संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला, उपयुक्त वाटला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि एक लाईक जरूर करा ही आशा. मित्रांनो बघा, पहिली गोष्ट आहे की या सणाच्या दिवशी आंघोळीविना भोजन करू नये. शास्त्र सांगतं की तुम्ही गंगा किंवा पवित्र नदीमध्ये स्नान करावं, ते शुभ असतं, परंतु हे जर शक्य नसेल तर किमान घरी तरी आंघोळ केलीच पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की महिलांसाठी आहे, महिलांनी या दिवशी केस धुऊ नये. पुण्यकालमध्ये तर टूथब्रशसुद्धा करू नये असं शास्त्र सांगतं, कारण शास्त्र परिहार हा आहे, त्यामुळे यातून कोणाची सूट नाही आहे. मित्रांनो, यातून कोणाची सुटका नाही. तिसरी गोष्ट आहे की सूर्यदेवांची जर कृपा तुम्हाला हवी असेल तर संध्याकाळमध्ये अन्नाचं सेवन करू नका. बघा, तुम्ही तुमचे नियोजन या दिवशी वेगळ्या पद्धतीनं करा. हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत, हे नियम पाळून तुम्ही तुमची दैनंदिन दिनचर्या चालवू शकता. चौथी गोष्ट आहे, वृक्षतोड मात्र अजिबातही करायची नाही. नुसती वृक्षतोडच नाही तर कोणत्या वृक्षाच्या फांद्या तोडणे, पाने तोडणे हे सुद्धा निषिद्ध मानले गेलेले आहे. आणि म्हणून या गोष्टी करायच्या नाही, कारण हा सण निसर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पाचवी गोष्ट आहे की तुम्ही कोणतीही नशा करू नका. तंबाखू, सिगरेट, गुटखा याचं सेवन अत्यंत वर्ज्य आहे, निषिद्ध मानलं गेलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, मसालेदार भोजनसुद्धा करायचं नाही आहे. एक सात्विक भोजन तुम्ही या दिवशी करायचं आहे. आणि म्हणून शास्त्र जे सांगतंय त्यावर आपण विश्वास नक्कीच ठेवला पाहिजे, पण आपलं सर्व आरोग्य आणि या गोष्टी सांभाळू. मित्रांनो, सातवी गोष्ट आहे की गाय किंवा म्हैस यांचं दूधसुद्धा काढायचं नाही आहे. या पुण्यकालामध्ये दूध काढणंसुद्धा गैर आहे. या दिवशी तुमच्या वाणीवर संयम असला पाहिजे, कोणताही राग तुम्हाला येऊ नये किंवा रागावर नियंत्रण असलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी लसूण, कांदा किंवा मांस खाणं हे सुद्धा निषिद्ध मानलं गेलेलं आहे, हे सुद्धा करू नये. त्यानंतर हा मित्रांनो निसर्गाचा सण आहे, हिरवाईचा उत्सव आहे, म्हणून शेतातील आलेलं पीकसुद्धा या दिवशी काढू नये. म्हणजे या दिवशी शेतीच्या कामांना आराम केला तरी चालेल, शेतीच्या कामांना पूर्णविराम दिला तरी चालेल. मित्रांनो, यानंतर आहे की घरात तुमच्या जर या दिवशी भिकारी, साधू किंवा एखादा बुजुर्ग वृद्ध माणूस आलेला आहे, अपंग माणूस आला आहे, तर तो रिकाम्या हाताने परत जाणार नाही याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे. कारण मकर संक्रांती हा अतिशय पुण्याचा सण आहे, शुभ काल आहे, आणि म्हणून या दिवशी आपल्या हातून काही अशुभ घडू नये, म्हणून आपण ह्या काळजी घेतली पाहिजे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा नवीन व्हिडिओत नवीन माहिती घेऊन मी तुम्हाला भेटणारच आहे. तोपर्यंत नमस्कार.